नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज। विटा पोलिसांना एटीएम फोडणाऱ्या टोळीकडून मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात येईल असा दमदार कामगिरीबद्दल विटा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होते। सांगली जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर एटीएम फोडणारी टोळीचा शोध घेण्याचे आदेश सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिले होते। या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी विटा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनांचे पालन करत गुन्हे प्रकटीकरण पथक खासगी वाहनातून विटा तासगाव रोडवर पाहणी करत असताना विटा हद्दीतील एचपी पेट्रोल पंपासमोर तासगावकडून येणाऱ्या आयशर क्रमांक HR 74A 50 30 थांबण्याचा इशारा देऊन सुद्धा न थांबता विट्याच्या दिशेने पुढे गेला, तेव्हा त्याचा पोलिसांनी पाठलाग करून त्याला थांबवण्यात आलं। आयशरच्या केबिनमध्ये 3 इसम बसलेले दिसले। त्यांना नाव गाव विचारले असता सैफुल दुल्ली खान वय 37 वर्ष, मिसियुम नियाज अहमद वय 24 वर्ष, हसन रहमत वय 53 वर्ष असे असल्याचे सांगितले। आयशरच्या केबिनची झडती घेतली असता केबिनमधून वेल्डिंग करण्यासाठी वापरात येणारे 2 सिलेंडर, 1 पांढऱ्या बॉक्समध्ये गॅस कटर, 1 रबर पाईप, 1 रेग्युलेटर, 2 चाकू, गाडीच्या कागदपत्राची फाईल तसेच 3 मोबाईल हँडसेट असा एकूण 6,20,600 रुपये किमतीचे साहित्य व 4-चाकी आयशर मिळून आला। संशयित आरोपीकडे कसून चौकशी केली असता सदर साहित्य एटीएम फोडण्यासाठी वापर करीत असल्याचे सांगितले। त्याबाबत इतर पोलीस ठाणे व जिल्ह्याबाहेरील पोलीस ठाण्याकडे चौकशी केली असता करमाळा पोलीस ठाणे हद्दीत एटीएम फोडून पळून आली असल्याची खात्री झाली। एटीएम फोडणाऱ्या टोळीस पकडण्यात विटा पोलिसांना यश आले। सदरचे आरोपी व साहित्य पुढील तपासासाठी करमाळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।